रहता है जेवण संपत रहता है काम बहिणीने नेऊ नाही सकत का भाऊ येते ना बरा थोड़ मातारपणामध्ये तुमची बोकळा बाकडी चालूच राहते मी माणसाचा चला बोकळ माय शिला कुठे माय मुलगी कुठे माझी मुलगी कुठे शिला मुलगी लमचा खेडवा बोंबाचा बोंबते अरे आहे बाबाजी मामाजी तुमची मुलगी आहे घरा मधी है तुम्हारी मुलगी माँ भाव तिजा जो बसला है तिच तब्यत पाउन रायला तुम्हें जा वावर हाँ मैं वावर जो खाचर घेन मैं खाचर आनतो खाचर बहनी खाचरा मे टाकू आमता वखरत घेन जाओ हो भगत सिंह से बैल आन जा सुटले गिटले मुझे बांधता नहीं है ठीक है ठीक है घर दरवाजा बंद है आवाज देव पहातो मुला जवाई घर है मे आवाज येत नाही आता सर आता ठीक दिसते आता दरवाजे दिसत मले बाई बाई जिला बोल मा दोन घराच्या बाहेर मी तुझा डॅडी आहो मी तुझा पिताजी आहो मी तुझा पप्पा आहो मा पुष्कळ पैसे आणले तुझ्यासाठी बोल मा सारखं माझ्या बाबासारखे हा दिसतोय कोण नाही कोणी असेलच तू म्हणजे बाबा से मी जाऊन पाहतो बाबा तुम्ही आमचे बाबा बाई का पाय धुण्याचा धर्म नाही राहिला का या भागण्याच्या घरी पाय धुण्याचा धर्म नाही बाई व एक कप चाय प्याचा धर्म राहिला नाही बाई सांगू शकत नाही वाटत बाई का काय झालं मी काऊन आलो रडत भुकत आलो त्यासाठी मा तुझ्यासाठी जवाई आल्या घरी लहान जवाई आल्या माझ्या घरी चालू ना तुझ्या तब्येतीची खबर घेऊन बाई म्हणे मामाजी जेव्हा इथं नात दुवा तिथं म्हणे सिरियस तब्येत आहे म्हणे 50,000 रुपये बॅग मध्ये टाकले ती आई ना तू आई ढोरासारखी रडे हो म्हणलं बा तू येऊ नको मी जातो दवाखान्यात घेऊन जाईन इमानदारीनं सांग माई शपथ आहे मा खोटी खबर काऊन गाठवली जवायनं पण ती हालत काऊन खराब झाली येऊ नको मी तो बाप पैसा काही लागे अरे देवा रे ढोरासारखा माफी म्हणते रे माल फेरत असल आठी चाले डोळे साहेबासोबत दिसते आणि मन माने संध्याकाळी साहेब तिकीटले पैसे झाले दादीच्या दुकानात धरते डोकं लागले बा उघडून आहे बा चला एम ब्लास्ट घरी येऊन पोहोचला
समाजावरच आता किती केला सासरा होय राम राम तर घ्याच लागल ओ मामाजी जय भीम जय भीम बापा खुशी मध्ये दिसते जवई जवई काऊन नाराजी ता काय झालं कशाला बोलावलं हा कशाला बोलावलं मामाजी मी आज पर्यंत तुझ्या मुलीच्या पुस्तकाचे गुन्हे सहन केले माफ केले पण या अंदर मला तुझ्या मुलीला ठेवायचं नाहीये तुम्ही आले तसे आपली मुलगी आणि निघते व्हा दादा हुंडी देऊन पैसा देऊन जवायची जात बैमान पहा पेपर वाचता हुंडीसाठी मारझोड करतात बायकोले हकलून देतात नाही का गलती केली माझ्या मुलीनं सांगा पहिले तो भाग हो मी आहे मुलगे तुमचे लाडाचे बांधवांनो विचार करा घेऊन जा म्हणते म्हणते हे अवदसा आहे का जी अरे बाप जसा राजेश खन्ना सारखा आहे तशी माझी पोरगी हेमा मालिनी सारखी आहे करून द्याने पिक्चर मध्ये भरती आणि घेऊन जा काऊन म्हणते या गावची पोट्टी याले चिडवत असेल लहान लहान अबे किशोर्याले का बायको भुरी भुरी हेमा मालिनी सारखी भेटली रे जयप्रदा सारखी भेटली रे आणि आपल्या गावचा किशोर्या पाहत जसा कोयला खतांचा दगड लागला मी नाही म्हणत थोडं बरोबर म्हणत असते अनम्माजी जनगानी अनम्माजी जनगानी ज्याच्या मनात धमक आहे तो म्हणते घेऊन द्या गलत बोलल्या तुम्ही तो नाही म्हणत हा कोण म्हणते घेऊन द्या लोक एका रुपयाची मेथीची जुळी नाही सोडत दुकानदाराशी झगडा करते दोन जुळ्या म्हणजे असली एकच काम दिली बाई म्हणतेस म्हणतेस ना आणि एवढी मुली कन्या गहाण दिली आणि घेऊन जा कोण म्हणते कोण म्हणते ज्याच्यात बायको बोसाची हिंमत नाही ज्याच्यानं कमाई करणं होत नाही ज्याने दोन रुपये बिडीने भेटत नाही जो उष्ट्या बुड्या पांठेल्या फुकत बसते तो घेऊन जा मग त्याच्या कमाई करणं नाही होत तो म्हणजे उष्ट्या बिड्या भेटतो मी म्हणत नाही तसं घेऊन जा घेऊन जा खेळल्या खेळल्या नसता तेव्हा कसं बोलायला लागले तेव्हा कसं बोलायला लागले बहीण माहे का पागल झाले का बापले का तेव्हा कसं बरं लागलं काय बरं लागलं घेऊन जा काय खबर लागलं सांगू 50,000% हुन्न मोजून दिला 50,000 रुपये हुन्न दिला 20,000 वेगळे दिले आचे कोण घेतला तुमच्या 50,000 रुपये हुन्न ज्यांना भी हुन्न घेतलं असेल त्याले बोटपट किले पडतील मी घेतलं का हुन्न कोण मी घेतलं का तुम्ही नाही घेतलं हा चोरून काऊन घेतले हुंडी घेतली ती अमाईन हा काऊन तुम्ही नाही घेतले पैसे नाही घेतले ना मी घेतला पैसे नाही ज्यानंही पैसा घेतला असतील ज्याने हुंडा घेतला असेल त्याला बोटबोट खिळे पडतील मी घेतलोय का पैसा का पा बैमान हा हा जवळ होय माझा किती बैमान झाला देऊन बी बैमान झाला बेटा आहे ना अरे 50,000 कच्चे नवे नवे मोदी दिले खरे खरे नोटा हुंडा कोणाले कोणी घेतले हो खिळे पडतील हो ही गोष्ट तुमची बरोबर आहे बाबासाहेबांनी घटनेत लिहून ठेवलं होतं हुंडा बळी बंद करा
लिहिलं ना तरी मग चोरून याची माय आल्याची माघारी मी पान सुपारी खात होतो जेवण झाल्यावर संध्याकाळी याची माय आली फुसुक फुसुक लढत कवाळाशी बसून घेतली कवाळ होत लावून मी म्हणलं धामण आली म्हणलं फुसफुस का वाजून राहिलं धामण आली म्हणलं अहो काळी तहान म्हणलं महाकड लाईट लावला काळी घेऊन निघलं आणि तनका टाकाव कवर खोलल्यावर अगं भाऊ मी हो का म्हणते म्हणून वाचली बापा म्हणे भाऊ काय आली बाई एवढ्या रात्री म्हणलं म्हणे भाऊ मापुराले कोणी पोरगी देत नाही म्हणे आदत गंदी आहे म्हणे याची कोणाची झगडे उठवते म्हणे कमाई करणं होत नाही म्हणे यंदा लग्न करायचं आहे म्हणे आणि जर तू नाही दिसील म्हणे मान लग्न करायची हिंमत नाही म्हणे मेला गेला तर मुंजा होईल या गावच्या लोकांना झोमन म्हणे म्हणून हुंडी तुम्ही नाही घेत हा हुंडी घेतली ती अमाय किडे पडून ती अमाय आम्हाला काय व्हावं आम्हाला काय व्हावं आता मा मायनं का केलं ना काय मला खायचं माहित ओ मामाजी हुंडा कोण देते ज्याची पोरगी राहते त्यांनीच ज्याच्या पोरीला कोणी मांगत नाही ते माणसं हुंडा देतात तुमची मुलगी होती त्यांनीच तुमच्या पोरीला कोणी मांगत नव्हते म्हणून तुम्ही दिला हुंडा तसं नाही गळत बोलल्या तुम्ही हुंडा कोण घेते सांगा की तुम्हाला कमाई करणं होत नाही उष्ट्या बिया फुगत बसते ऐका मी का म्हणतो साहेब याची चिंगी कशी आहे हुंडा देऊन मी दारू पाई बरबाद केला आणि याची चिंगाणी मी हा माझ्या गावच्या लोकांना भेटतो समजले का नाही नाहीतर विचार जर केलो ना तुम्हाला बाप एका दोनशे का गड्ड्या धरून गाळतो पहा कसा लाडक्या तोंडाने बोलते जवाई दोघांनी एका गड्ड्यात गाळतो म्हणते ओ जवाई तुम्हाला वाटत असाल माझा सासरा आहे पुठ्ठा मी खणतो आता कच्चा मी पुठ्ठा नाही अजून मी आहो कच्च्याचा कच्चा काय झालं वाढतो मावाला काय कमजोर आहो मी कोणी मोठी कमजोर आहो मानानं मोठा कानानं मोठा फुलानं मोठा नोटानं मोठा काम कमीत कमी पोटाने ऐकून घ्या Yeah.
आवडत तुम्हाला का काय झालं मला माहित होतं एवढं तुम्ही नंग्याची खाणं नाही म्हणून मला ऐकव मू समाज के बात काही माणूस मू समाज के बात शरम नाही वाटत का तुम्हाला कसली अनम माझी जिनगानी आओ माझी जिनगानी माझी जिनगानी जिनगाले बोलायला बसली माझी जिनगानी राखी बांधा औक्षित लोरी बाबरी कर शिवा बहन भावना नहीं सकत का हा एव सैना मानस है हाथ हाथ गोष्ट जरा सर्प सर्प ऐका मी का म्हणतो
कास्तकार माणूस आहो मग कास्तकार माणूस वावरात निघाला त्या कास्तकारच्या बाईने कोणतं काम करायला पाहिजे वेळेवरती त्या माणसाला शिदोरी पोहोचायला पाहिजे न्यायला पाहिजे ना किती वाजे 10 वाजे 11 वाजे 12 वाजे पण हे तुमची मुलगी 2-2, 3-3 वाजेपर्यंत वारण शिदोरी घेऊन येत नाही तर मी व्यवस्थेत आणून मुलगी का वाचून म्हणतो हे गलत आहे माझ्या पोरीचं जवाई वावरात जाते भाकर घेऊन जात नाही लमचे पिचकून मारून टाकीन गावायचा अक्षर आहे तुझ्यावर मामाजी म्हणते मी कास्तकार माणूस आहो शेतामध्ये वखर घेऊन गेल्यावर इथं काम कोणतं आहे म्हणते शिदोरी घेऊन जायचं शिदोरी नाही आणत म्हणते मामाजी समजावून सांगा म्हणते खरी गोष्ट आहे का तुम्हाला सांग वाटत काय बाबा आता सांगते जवळ खरं नाही का बाबा तसं नाही आहे की काम तो बेटा मी सकाळी 4:30 वाजता उठते सगळे कामधंदा करते कामधंदे करून 10 वाजता शिदोरी पोहोचवते बरोबर मग शिदोरी नसती पोहोचवली तरी सोनकाळी सारखी नसती मारले का जसे खाऊ का बजू बाकी सारखी दिसून राहिले तसं नाही म्हणा मा तसं नाही म्हणाव देव होय बापरे एवढा खोटा आरोप 10 वाजता येते म्हणजे 11 वाजता बरोबर नाही येते म्हणते शिदोरी खावा पाणी बाजू खूप जण बोललीस तुला असं वाटा संग मा बापा मी काय करू विचारते तू इमानदारी सत्य इमानदारी बोल आपल्या बापाची आपल्या भाजी कसम खाऊ खरं सांग ना नाही तिया बहिणा तुला ना पिचकून मारली तर काय नाही केलं तू किती वाजता माय शिदुरी आणते सांग लवकर किती वाजता आणते मारू नको छान मारू नको किती वाजता खर बोल किती वाजता आणते हे रीत आहे का तुझी पती हा परमेश्वर आहे बाईने पती शिवाय दुसरा देव नाही काही लाभ करशील कुठं फिरशील दुनियात पण देव नाही भाग पती हा देवच आहे म्हणून त्याची सेवा करत जा आणि बरोबर शिदोरीने याची लमचे नाही तर पिचकून मारून टाकेल पुन्हा खबर कधी आली कोची अशी बाबा मी की नाही आता लवकर आणि म्हणते आता सरलं माझी जिनगानी अहो माझी जिनगानी जातो ना ये चालले हो बाबाजी बस पोरीत ना जावयातच खुसा तुम्ही हसतच राहा लहान जावयाकडे काही लक्षच नाही तुमचं काऊ तयारी झाली तुमची हो बापा आले कसे चालले कसे भाकरी खाऊ गावात चालले हो नको अच्छा दिवस राहून जा ना पाहिले तुमचा भाऊ स्तर आहे म्हणे मोठा मामाजी अच्छा दिवस राहून जा तुम्हाला कापतो चांगली पोलाचा असं त्या तेन मला कापतो म्हणते तुम्हाला नाही म्हणलं बाबाजी तुमच्यासाठी कोंबडा कापतो म्हणला कोंबडा हा बापरे आणि एक सीसी मोहाची दारू जावाई मी समजदार आहो मला समजते तुम्ही कोंबडा कापा मला पाहून चार करा पण तुम्ही गरीब माणसा हो ते 500 रुपयाच कोंबडं होते हो 200 रुपयाची दारू झाली बरोबर 2 लक्ष रुपये म्हटले मसाले लागल म्हणजे 1000 रुपयावर चंदन तेच 1000 रुपये राहतील तर तुमच्या बापाच्या 3 विघे होतील समजदार जातो मा जातो माझ्या पाठवून दे जा आई घेऊन येईन ना मग ते हो जातो बरोबर आहे मा
हाँ श्री मान्य उकंडरावजी नागपुरे मुक्काम लोणारा शाहीर नीलकंठराव होयात मुक्काम निमली गोंडी गाण्याचा ध्यान करा, एक सुरामध्ये गोंडी गाणं होऊ द्या।